पालघर जिल्ह्यातला कौल कोणाला आहे तेही आपण आता पाहणार आहोत, कारण ब्रेकच्या पूर्वी आपण नंदुरबार मध्ये जाऊन आलो आणि वाशिम मध्ये जाऊन आलो, काय तिथली परिस्थिती पाहिली. आता पालघरला जाऊयात, विजय राऊत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विजय, माझा आवाज पोहोचतोय? पोचतो पोचतो पोचतो. विजय, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे इथे ठाण मांडून होते आणि त्यांचा आटोकाट प्रयत्न होता की सगळा पालघर जिल्हा जिल्हा परिषदेत शिवसेनेचा भगवा फडकेल. काय स्थिती राहील असं वाटतंय? नक्कीच मिलिंद जी, ह्या ठिकाणी जर आपण सांगितलं तर स्वतः पालकमंत्री दादा भुसे, महाराष्ट्राचे कृषी मंत्री देखील आहेत ते. मधल्या काळात पाऊस मोठ्या प्रमाणात पडला होता, भात शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. प्रचार दौऱ्यावरती दादा भुसे होते, परंतु साधं डुंकूनही त्यांनी पाहिले नाही की शेतकऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मतदार राजा जो आहे तो कुठेतरी नाराज होता, असं देखील सूर जो आहे तो ऐकायला मिळत होता. भाजपमध्ये आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला लढत पाहायला मिळते. 15 गट आणि 14 गण आहेत आणि 49 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत. काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल, त्यानंतर खरं उमेदवाराचं भवितव्य जे आहे ते आपल्याला कळेल की नेमकं कुणाच्या पदरात किती मतं टाकलेली आहेत. आणि पालघर जिल्हा परिषदेवरती जर आपण पाहिलं तर राष्ट्र म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता आहे, सेनेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली होती, कारण अनेक म्हणजे नाना पटोले यांनी देखील ह्या ठिकाणी खासदार राजेंद्र गावित यांच्यावरती टीका केली होती की गावित जे आहेत ते दुकानदारी चालवतात, वसुली करतात, अशी टीका झाली होती. एकदम खालच्या पातळीवर जाऊन या ठिकाणी काय काय नेत्यांनी टीका केली होती. दादा भुसे असतील, केंद्रीय मंत्री कपिल पाटील असतील, अनेक दिग्गज नेते जे आहेत त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पाहायला लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना बी जे पी बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितलं म्हणजे कासा जर बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये आणि बी जे पीमध्ये आपल्याला टक्कर पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं लक्ष लागलं ते म्हणजे वनई गटाकडं, कारण राजेंद्र गावित यांचे चिरंजीव जे आहेत रोहित गावित या ठिकाणी उभे आहेत. त्यामुळं राष्ट्र या ठिकाणी शिवसेना विरुद्ध बी जे पी ही थेट लढत आपल्याला पाहायला मिळते, कारण दादा भुसे हे जवळपास 2 ते 3 दिवस त्या वनई गटामध्ये फिरत होते. मग नेमका कौल कुणाला दिला आहे हे थोड्याच वेळेत आपल्याला कळेल मिलिंदजी, कारण वनई गटाकडं सगळं, कारण त्या ठिकाणी जो उमेदवार निवडून आला होता त्याला डावलून या ठिकाणी शिवसेनेचे जे खासदार आहेत राजेंद्र गावित त्यांच्या चिरंजीवाला तिकीट दिल्यामुळं कुठंतरी शिवसेनेमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळं नेमकं काय घडेल ह्याच्याकडे सगळ्या पालघर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण संपूर्णतः ह्या पालघर जिल्ह्याचं लक्ष जे होतं ते खासदार राजेंद्र गावित त्यांच्या चिरंजीवकडं. आणि काही वेळ राहिलेला आहे, काही वेळातच काउंटिंगला सुरुवात होईल आणि त्यानंतर आपल्याला कळेल की नेमकं कुणाच्या पदरात किती मतं पडलेली आहेत आणि या ठिकाणी कोण बाजी मारते, कारण किती वाजता बीजेपी म्हणते की सुरुवात होईल आणि कधीपर्यंत पूर्ण पालघर जिल्ह्याचा कल स्पष्ट होईल. मिलिंदजी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होते. माझ्या पाठीमागे जर बघितलं आपण तर हे मतमोजणी केंद्र आहे, सगळे अधिकारी जे त्या आता थोड्या वेळापूर्वीच आतमध्ये गेलेले आहेत आणि काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल आणि 11 पर्यंत जे आहेत ते निकाल आपल्याला पूर्णतः ह्या पालघर जिल्ह्याचे आहेत, म्हणजे 14 गण आणि 15 गट हे जे निकाल जे आहेत ते पूर्णपणे आपल्या हाती लागतील असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे मिलिंदजी. बर, विजय परत येतो तुझ्याकडे, पण पुन्हा एकदा जाऊयात वाशिमला. किशोर आहे आपल्यासोबत. किशोर, वाशिममधली राजकीय गणितं तर तू सांगितली, पण या मधल्या काळात जो दुष्काळाचा ओल्या दुष्काळाचा फटका जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसला त्यामुळे ओरडही मोठ्या प्रमाणात झाली की पीक विमा मिळत नाही, या सगळ्या गेल्या वर्षभरातल्या मुद्द्यांचा फटका बसू शकतो राजकीय पक्षांना किंवा सत्ताधाऱ्यांना?